हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी उमेश सिंह पाटील, सायन उपासना केंद्र। मी स्वतः इंजिनियर आहे, 16 वर्षाचा एक्सपीरियन्स आहे आणि ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये कार्यरत आहे। अनुभव हा कोविड काळातला आहे माझा। झालं असं की मी हा ज्या राहत्या घराचं रिनोव्हेशन करायचं ठरवलं होतं आणि त्यासाठी पूर्ण प्लॅनिंग पण झालेलं आमचं आणि प्लॅनिंग करून आम्ही हे काम सुरू करणार होतो। बापूंनी अगोदरच इंडिकेशन दिलेले उपासना बंद करून आपल्या सगळ्या सेवा आणि गुरुवारच्या उपासना बंद केलेल्या, शनिवारच्या उपासना बंद केलेल्या, तरी पण प्रारब्धात आम्हाला माहिती होतं, म्हणजे मला माहिती नव्हतं पण माझं प्रारब्ध मीच उडवून घेतलं असंच झालं आणि आम्ही सगळं प्लॅनिंग पूर्ण करून हे काम पूर्ण करायचं ठरवलं आणि लॉकडाऊनच्या बरोबर 10 दिवस अगोदर आम्ही घराचं डिमॉलिशन चालू केलं। पूर्ण खिडक्या दार सगळं फ्लोरिंग सगळं फोडून झालं आणि 2 दिवसाचा लॉकडाऊन अनाऊन्स झाला भारत सरकारकडनं। मला वाटलं मे बी 1 आठवडा जाईल आणि आपण त्याच्यातून नंतर काम चालू करू। भाड्याने रूम घेतलेलीच आणि तसं काम चालू पण केलं, पण झालं असं की लॉकडाऊन काय संपता संपतच नव्हता आणि तो वाढतच चाललेला आणि त्याच्याबरोबर टेन्शनही वाढत होतं। मग पुढे काय करायचं हेच क्वेश्चन होता, म्हणजे आम्ही सगळेच टेन्शनमध्ये होतो, माझी पत्नी, माझी मुलं पण एकदम टेन्शनमध्ये, त्यांना ह्या तिकडे ज्या भाड्याच्या घरात तिथे छोट्या रूममध्ये राहायला जमत नव्हतं आणि खूप कंटाळलेले ते सगळे, एकदम फ्रस्ट्रेट झालेले। तर मग तसाच टाइम चालू होता, लॉकडाऊन चालू होता आणि जस्ट 1 वर्ष अगोदर मी एक नवीन कंपनी जॉईन केलेली आणि जॉईन करताना त्यांनी सांगितलेलं की 1 वर्ष तरी थांब, मग आपण त्यांना तुला कन्फर्म करू। आणि कंपनी चांगली होती म्हणून मी ती रिस्क घेतली, कॉन्ट्रॅक्ट जॉब ऍक्सेप्ट केला आणि मी जॉब जॉईन केला। पण कन्फर्मेशनच्या टायमालाच लॉकडाऊन लागलेला आणि कंपनीचे सगळेच काटे फिरलेले, म्हणजे त्यांनी पण त्याच्यानंतर पूर्ण जे कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई होते त्यांना टर्मिनेट केलेलं आणि माझा जो प्रोजेक्ट चालू होता तो फार तर फार मेपर्यंत चालू राहिला, त्याच्यानंतर त्यांनी कामावरनं काढून टाकलं मला आणि खूप टेन्शन आलेलं। पहिली गोष्ट तर एवढा पुणे युनिव्हर्सिटीमधनं फर्स्ट क्लास मिळवलेला, 16 वर्षाचा ऑइल अँड गॅसचा एक्सपिरियन्स असून सुद्धा अशी वेळ येईल असं तर कधीच वाटलं नव्हतं। म्हणजे आम्ही दररोज, मी तर त्याच टेन्शनमध्ये असतो त्यावेळेला, पण एक कुठेतरी मनात आशा होती की बापू काय ना काहीतरी करणारच आणि कुठे ना कुठे तरी आपलं सेटिंग करणारच। जॉब गेलेलाच होता तर बिल्डिंगच्या सभासदांशी डिस्कस करून लेटर लिहून सॅनिटायझेशनची जबाबदारी घेतली आणि पहिला कॉन्ट्रॅक्टर तर निघून गेलेलाच लॉकडाऊन ह्याच्यामुळे, कोरोनामुळे। दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला जवळच्या कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि काम चालू करून काम सुरुवात केलं, ते पण म्हणजे बापू कृपेनेच, कारण का बिल्डिंगच्या लोकांना कन्व्हिन्स करणं फार कठीण होतं माझ्यासाठी। त्यावेळेला सिच्युएशनच तशी होती, त्याच्यात त्यांचा पण दोष नव्हता। आणि मग आम्ही हळूहळू काम चालू केलं, मटेरियल मिळण्यामध्ये पासून सगळ्या अडचणी येत होत्या, पण बापू कृपेने सगळ्या गोष्टी एकदम हळूहळू सॉल्व होत होत्या आणि हळूहळू सगळं काही बरं होत होतं। जसं बापूंची बाई आहे तसं सगळं बरोबर होत होतं। आणि ह्याच दरम्यान बापूंनी सांगितलेली दत्ततारक आराधना केली, सुचितदादांनी क्वेश्चन विचारायचे जे चालू झाले फोनवर, त्याच्यानुसार दादांनी सांगितलेली उपासना आमची चालू झाली, त्याच्यामध्ये ऍडिशनल उपासना पण आम्ही करत होतो। माझी पत्नीने तर उपासनांचा सपाटाच लावलेला, म्हणजे तिचं बघून मला हुरूप व्हायचं, नाही आला ही करते एवढी उपासना, म्हणजे नक्की करी सगळं नीट होणार। आणि म्हणजे त्याबद्दल तिच्या तिला खूप खूप अंबन। त्या सगळ्या उपासनांमुळे, बापूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच पुढे आम्हाला त्या कठीण काळातून बाहेर येण्याचा मार्ग सापडत होता किंवा आशा तरी होती, एक जिद्द होती। आणि हा काळ असा वाईट होता ना, एका मित्राने मला फोन केला की अरे यार तू कसं राहतोस यार जिवंत, म्हणजे मला इथे जॉब आहे, त्याचा ऍक्च्युली चांगलं पॅकेज होतं, तर त्याचा जॉब होता चालू, कंपनी पगार देत होती टाइम टू टाइम, तरी त्याला अँक्झायटीचा अटॅक आलेला, त्याला सायकॅट्रिस्टकडे जावं लागत होतं, गोळ्या घ्यावा लागत होता। आणि तू कसं राहतो यार मला माहिती नाही पडत, तू मी जेव्हा जेव्हा फोन करतो मला टेन्शन आलं की मी तुला फोन करतो आणि तू बिंदास
हसत खेळत असतोस, कसं चालतं तुझं? तर यार माझं म्हणलं माझं काहीच नाही याच्यात. बापूंनी केलेलं मार्गदर्शन, बापूंच्या उपासना, आमची दररोज डेली उपासना चालते, त्याच्यातूनच आम्हाला हे बळ मिळतं. तू पण जॉईन हो, तू हे कर, तुला पण रिलॅक्स होशील. अजून पण एका मित्राचं पण सेम कंडिशन होती, तो तर कोमामध्येच होता पण तो बापू कृपेने बाहेरच आला, म्हणजे बरा झाला. असंच ह्या काळात पण हळूहळू म्हणजे अजून जॉबलेसच होतो मी, आणि मग मला इथे घरी राहणं खूप कठीण वाटत होतं आणि खूप नैराश्य जाणवत होतो. ह्याच्यात पण बापूच बापू भक्त मित्र बापू कृपेने ते आले माझ्या मदतीला, आणि संतोष सदाफुले आणि हरिनाथ शेट्टी यांच्या बरोबर राहून मी इंजिनिअरिंग सोडून फायनान्सचे धडे घेतले, परत इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरीच्या दोन लेवल असतात त्या क्रॉस केल्या, त्याच्यात पण मी सर्टिफिकेशन घेतलं, आणि म्हणजे कुठे ना कुठे माइंड माझं एंगेज राहिलं त्याच्यामुळे, आणि त्यामुळे ते नैराश्य येऊन नाही दिलं. त्यासाठी त्या दोघांना पण खूप खूप अंबज्ञ. आणि मग बापूंच्या उपासना चालू होत्या आणि त्याचं फळ पण आलं, आणि नोव्हेंबर 2019 मध्ये बापूंनी सांगितलेलं की असा जो काळ येणार आहे ज्याच्यात नोकरी गेली, तुम्हाला भले 1 लाखाची नोकरी आहे पण 10,000ची जरी नोकरी मिळाली तरी घ्यायची, तर तेच मार्गदर्शन कामी आलं. आणि मला एका जुन्या फार जुन्या कंपनीत मला त्यांनी बोलवलं आणि त्यांनी बोललं तुला कॉम्प्रोमाइज सॅलरीमध्ये काम करायला लागेल, आणि मी लगेच हो बोललो आणि तिथे जॉईन झाला. ऍटलिस्ट कॉन्ट्रॅक्टवर मी जॉब कमवायला लागलेलो आणि खूप बरं वाटलं मला, आणि दरम्यान तो काम जॉब चालू झाला. त्याच दरम्यान माझ्या पत्नीची आई आजारी होती आणि तिच्या तिला बघायला काय झालं बघायला आम्ही गेलेलो आणि हॉस्पिटलाइज करावं लागलं. तर 3 दिवसानंतर आम्हाला समजलं की माझ्या सासूबाईंना कोविड झालेला आहे, आणि डॉक्टर बोलले की जर त्यांना झालंय, तुम्ही तिघही त्यांच्या बरोबर आहेत, तर तुम्हाला पण डेफिनेटली आहे, तुम्ही पण आता लगेच टेस्ट करून घ्या. मी खूपच घाबरलेलो, मला ऑलरेडी दम्याचा त्रास आहे, तर मला आपला काय करायला आता. तर आम्ही टेस्ट करायला गेलो आणि तिघांच्या टेस्ट केल्या आमच्या, त्या तिघा ते दोघं पॉझिटिव्ह निघाले आणि मी एकटा निगेटिव्ह निघालो. अंबज्ञनाथ सवित मी आलो घरी लगेच तिथून, आणि इव्हेंच्युअली आमच्या सासूबाई पण ज्या म्हाताऱ्या होत्या पण त्या पण खूप बापू भक्ती असायच्या, स्वतःच घरी करायच्या, तर त्या पण बऱ्या झाल्या आणि त्या पण सगळे बरे झाले. असं झालं की आता जॉब तर चालू होता कॉन्ट्रॅक्टचा आणि सगळं बरं होतं, आणि उपासना चालू होत्या बेसिकली बापूंचं मार्गदर्शन, उपासना, साई सच्चरित्र ग्रंथपठण. आणि ग्रंथपठण चालू असताना बापूंचा जो साईन केलेला अनुभव असतो साई सच्चरित्रातला, तो माझा ज्या दिवशी आला वाचनात, त्याच दिवशी बरोबर मला एका नोकरीसाठी कॉल आला आणि माझा इंटरव्ह्यू झाला, आणि माझं साई सच्चरित्र पठण चालूच होतं, आणि बरोबर तो गुरुवारच होता. आणि इव्हेंच्युअली जेव्हा शेवटचा फायनल इंटरव्ह्यूचा जो एचआर राऊंड होता तो सुद्धा गुरुवारीच होता, आणि त्याच गुरुवारी मला त्यांनी ऑफर लेटर पाठवलेलं, आणि ते पण अगोदरच्या पेक्षा चांगल्या सॅलरीवर आणि पूर्ण चांगला परमानंट जॉब होता. आणि आता बापू कृपेने मी पूर्ण जॉबला आहे आणि घराचं पण काम पूर्ण करून घेतलं बापूंनी. या सगळ्या अनुभवाबद्दल बापूंना खूप खूप अंबज्ञ. प्रकर्षाने एकच गोष्ट जाणवते की बापू पहिली गोष्ट तर आपले 12 वाजून देत नाही, दुसरी गोष्ट की कितीही झालं काही झालं तरी बापू असतोच प्रत्येक ठिकाणी, आणि म्हणजे किती पण प्रॉब्लेम आला काय आलं तरी बापूंनी सांगितलेलं मार्गदर्शन, बापूंनी दिलेल्या उपासना ह्यांच्यामुळे आपण त्या आपत्ती एकतर येतच नाही आणि आलीच तरी आपण त्याच्यापेक्षा वरचढत असतो, आणि त्याच्यामध्ये बापू तर त्याच्यापेक्षा सॉलिड स्ट्रॉंग आपल्या पाठीमागे उभे असतात. हरिओम, श्रीराम, अंबज्ञ.